नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहायक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणीय सतर्कता एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या SYBA आवश्यक असणाऱ्या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 या दुसऱ्या प्रकरण परिसंस्था इकोसिस्टम यामधील मागील लेक्चरला आपण परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेची रचना कशा स्वरूपाची असते हे समजावून घेतलेलं आहे। आज आपण परिसंस्थेचे कार्य, फंक्शन ऑफ इकोसिस्टम हे समजावून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या परिसंस्थेच्या कार्यामध्ये अन्न साखळी फूड चेन ही कशा स्वरूपाची असते हे आपण समजावून घेणार आहोत आणि अन्न जाळी फूड वेब ही संकल्पना काय आहे, या अन्न जाळीची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण समजावून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की परिसंस्थेच्या या रचनेमध्ये अजैविक आणि जैविक दोन्ही घटक हे परस्परावर अवलंबून असतात, किंवा अजैविक घटकांमधील जे काही पर्यावरण आहे त्याचा उपयोग हे जैविक घटक करून घेत असतात आणि पुन्हा जैविक घटकांचं विघटन होऊन पुन्हा ते अजैविक घटकांमध्ये मिसळत असतात। तर अशा प्रकारचं हे चक्र या परिसंस्थेमध्ये सतत आपल्याला सुरू असलेलं दिसतं। तर यामध्ये परिसंस्थेच्या कार्यामध्ये प्रत्येक परिसंस्थेमध्ये वनस्पती असतात, प्राणी असतात आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो। तर या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे एकाच परिसंस्थेतील एक समाज असतो आणि या समाजामध्ये प्रत्येक जैविक घटक हे आपलं कार्य करत असतो। या जैविक घटकामधील प्रत्येक जैविक घटक किंवा समाज हा यातील एक तरी कार्यामध्ये त्या ठिकाणी समावेश किंवा सहभाग घेत असतो। तर आपण पाहिलं की वनस्पती ह्या काय आहेत, उत्पादक आहेत किंवा स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, स्वयंपोषी आहेत। या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, या वनस्पतीवर अवलंबून असणारे इतर जे भक्षक आहेत ते भक्षक आहेत आणि या भक्षकांवरती पुन्हा काही दुसरे घटक किंवा दुसरे सजीव या घटकांवर अवलंबून आहेत। तर अशा प्रकारे एकमेकांवरती या परिसंस्थेमध्ये हे सर्व सजीव हे एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि निसर्गामध्ये प्रत्येक सजीव हा जगण्यासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो। पृथ्वीवर केवळ वनस्पतीच अशा आहेत की ज्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस या क्रियेमधून सूर्याच्या उष्णतेपासून हरित लवकांच्या साह्याने वनस्पती या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात। वनस्पती आपल्या पानांमध्ये
त्यानंतर फुलांमध्ये फळांमध्ये तसेच फांद्या मुळे यांच्यामध्ये अन्न साठवून ठेवतात। हे वनस्पती ह्या उत्पादक आहे, यालाच आपण अन्न ऊर्जा असं म्हणतो। हे एनर्जी निर्माण करण्याचं काम हे वनस्पती यामध्ये करत असतात परिसंस्थेमध्ये। जी अन्न ऊर्जा ही इतर सजीवांसाठी आवश्यक असते आणि म्हणून वनस्पती या परिसंस्थेमध्ये महत्त्वाच्या मानलेल्या आहेत। पर्यावरणामध्ये वनस्पती शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी आणि मानव हे सर्व अन्नासाठी एकमेकाशी जोडले गेलेले आहे। म्हणजे वनस्पती ह्या अन्न तयार करतात, त्यावर शाकाहारी प्राणी अवलंबून आहेत, शाकाहारी प्राण्यांवरती मांसाहारी प्राणी अवलंबून आहेत आणि या मांसाहारी प्राण्यांवरती पुन्हा मानव त्यामध्ये अन्नासाठी या प्राण्यांवरती अवलंबून आहे। असे हे एकमेकाला सर्व त्या ठिकाणी जोडले गेलेले आपल्याला दिसून येतात। या वनस्पतींनी तयार केलेले अन्न हे तृणभक्षक प्राणी खातात। त्यानंतर तृणभक्षक जे प्राणी आहेत म्हणजे गवत खाणारे या प्राण्यांना मांसभक्षक प्राणी खात असतात। म्हणजेच वनस्पतींकडून किंवा वनस्पतींपासून वनस्पती ह्या उत्पादक असतात, म्हणजे उत्पादक भक्षक आणि विघटक किंवा डिकम्पोजर्स। तर ही चैन या परिसंस्थेमध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे। वनस्पतींपासून ते विघटकांपर्यंत म्हणजे डिकम्पोजर्सपर्यंत अन्नाच्या ऊर्जेच्या या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असे म्हणतात। अन्न साखळी किंवा फूड चेन म्हणजे काय, तर वनस्पतीपासून ते विघटकांपर्यंत ऊर्जेच्या या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असे म्हटले जाते, ज्यामध्ये विविध पोषण पातळ्या मधील प्राणी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर अन्न साखळी म्हणजे अन्न मिळविणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे होय। अन्न साखळी म्हणजे काय थोडक्यात, तर अन्न मिळविणे आणि दुसऱ्याचं अन्न होणे, यालाच अन्न साखळी फूड चेन असं म्हणतात। अन्न किंवा ऊर्जेचे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे हस्तांतरण होताना सजीवांची जी साखळी तयार होते तिला अन्न साखळी असे म्हणतात। परिसंस्थेमध्ये अन्नाचे किंवा ऊर्जेचे उत्पादकाकडून तृणभक्षकाकडे, तृणभक्षकाकडून मांसभक्षकाकडे आणि मांसभक्षकाकडून विघटकाकडे जे क्रमवार संक्रमण होते त्यालाच अन्न साखळी असे म्हणतात। तर अन्न साखळीची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहूया। उदाहरणार्थ गवत, त्यानंतर हरिण आणि वाघ ही एक अन्न साखळी आहे परिसंस्थेमध्ये। दुसरं उदाहरण आपण पाहू, गवत, ससा, कोल्हा, साप, सॉरी वाघ, त्यानंतर गवत, कीटक, बेडूक, सर्प आणि गरुड, त्यानंतर प्लँक्टन नावाची वनस्पती, जी वनस्पती समुद्राच्या कडेला बीचवर वाढते आणि ही वनस्पती प्लँक्टन नावाची वनस्पती हे माशांचं आवडतं खाद्य आहे। अशी प्लँक्टन वनस्पती, या वनस्पतीला खाणारे मासे आणि माशांना खाणारा मानव, अशा प्रकारची काही उदाहरणं आपण या अन्न साखळीमध्ये
घेऊ शकतो। निसर्गामध्ये विविध भौगोलिक प्रदेशामध्ये अनेक भौगोलिक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आहेत, तृणभक्षक प्राणी आहेत, मांसभक्षक प्राणी आहेत, त्यानुसार त्या प्रदेशातील अन्न साखळी ही ठरत असते। प्रदेशानुसार अन्न साखळी ठरते। उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेश असेल तर त्या प्रदेशामध्ये अन्न साखळी ही वेगळी असेल, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अन्न साखळी वेगळी असेल, वाळवंटी प्रदेशामध्ये अन्न साखळी वेगळी असेल, प्रदेशानुसार अन्न साखळी ठरत असते। या अन्न साखळीमध्ये उत्पादकापासून तर विघटकापर्यंत किती सजीव आहेत यानुसार देखील अन्न साखळीची लांबी ठरते आणि त्यानुसार अन्न साखळीचे काही प्रकार पडलेले आहेत। यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो दीर्घ अन्न साखळी, दुसरा प्रकार आहे लघु अन्न साखळी, तिसरा प्रकार आहे भूस्थित अन्न साखळी, चौथा प्रकार आहे जलस्थित अन्न साखळी आणि पाचवा प्रकार आहे तृणभक्षक अन्न साखळी। तर हे प्रकार अन्न साखळीचे पडतात। त्यानंतर यातला पहिला प्रकार आपण पाहूया, दीर्घ अन्न साखळी म्हणजे काय। तर दीर्घ अन्न साखळी म्हणजे ज्या अन्न साखळीमध्ये उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, सर्वोच्च भक्षक असे पोषण स्तर आढळून येतात तेव्हा अन्न साखळीची लांबी ही वाढत वाढत जाते। अशा जास्त घटक असणाऱ्या अन्न साखळीला दीर्घ अन्न साखळी असे म्हणतात। तर याचं उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ गवत, नागतोडा, बेडूक, साप, गरुड ही उदाहरणं आपल्याला या दीर्घ अन्न साखळीची घेता येईल। दुसरी अन्न साखळी आहे लघु अन्न साखळी। तर लघु अन्न साखळी म्हणजे काय, तर वनस्पती प्राण्यांचे एक किंवा दोनच गट या अन्न साखळीमध्ये आढळतात। उदाहरणार्थ गवत, हरिण, सिंह किंवा गवत, हरिण, वाघ अशा प्रकारची जी अन्न साखळी आहे तिला लघु म्हणजे छोटी अन्न साखळी असं म्हणतात। त्यानंतर भूस्थित अन्न साखळी म्हणजे काय किंवा त्याला टेरेस्ट्रियल फूड चेन असंही म्हणतात। या प्रकारच्या अन्न साखळीमध्ये असणारे सर्व घटक जमिनीवर राहणारे असतात, म्हणून अशा अन्न साखळीला भूस्थित अन्न साखळी असे म्हणतात। उदाहरणार्थ गवत, हरिण, लांडगा, सिंह किंवा गवत, ससा, लांडगा, वाघ अशा प्रकारची जी चैन आहे तिला भूस्थित अन्न साखळी असं म्हणतात। आणि पुढचा प्रकार जो आहे अन्न साखळीचा तो म्हणजे जलस्थित अन्न साखळी। जी अन्न साखळी जलाशयांमध्ये आढळते अशा अन्न साखळीला जलस्थित अन्न साखळी असे म्हणतात। उदाहरणार्थ नदी, तळे, सरोवरे यामध्ये किंवा महासागर, सागर यामध्ये ही अन्न साखळी दिसून येते। या अन्न साखळीमध्ये पाण्याखालील जलचर प्राण्यांचा यामध्ये समावेश होतो। उदाहरणार्थ शैवाल, कीटकांच्या आळ्या, छोटे मासे, मोठे मासे अशा प्रकारची जी अन्न साखळी आहे तिला जलस्थित अन्न साखळी असे म्हणतात। आणि शेवटची जी अन्न साखळी आहे ती म्हणजे तृणभक्षक अन्न साखळी। ही अन्न साखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होते आणि तृणभक्षक प्राणी, शाकाहारी प्राणी जे गवतावर अवलंबून आहेत असे व मांसभक्षक प्राण्यानंतर थांबते। म्हणजे तृणभक्षक प्राण्यांपासून सुरू होते तर मांसभक्षक प्राण्यापर्यंत थांबते। उदाहरणार्थ दलदलीयुक्त समाज यामध्ये हिरव्या वनस्पती, फुलपाखरू, कीटक, बेडूक, साप आणि ससाना, तर हिरव्या वनस्पती
पासून सुरू झाली तर ससानापर्यंत थांबते, म्हणजेच तृणभक्षक पासून तर मांसभक्षकपर्यंत ही साखळी असते। दुसरी आहे जंगल समाज, यामध्ये हिरव्या वनस्पती, अंगुलाटा आणि वाघ। तिसरी आहे गवताळ परिसंस्था, यामध्ये गवत, नागतोडा, बेडूक, साप, ससाना। त्यानंतर तळी परिसंस्था, यामध्ये जलचर कीटक, छोटे मासे, मोठे मासे। आणि शेवटची सागर परिसंस्था, यामध्ये सागर शैवाल, लहान मासे, मोठे मासे आणि शार्क मासे। तर अशा प्रकारे या परिसंस्थेच्या कार्यामध्ये अन्न साखळी किंवा फूड चेन ही सर्वात महत्त्वाची आहे, की ज्यामुळे ऊर्जेची निर्मिती होत असते आणि प्राण्यांना यामध्ये एकमेकापासून ऊर्जा मिळत असते। आणि ही जी साखळी आहे तिलाच अन्न साखळी किंवा फूड चेन असं म्हणतात। आता आपण अन्न जाळी म्हणजे काय किंवा फूड वेव म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। यामध्ये फूड वेव किंवा अन्न जाळी ही जी संकल्पना आहे ती सर्वप्रथम चार्ल्स एल्टन याने 1927 ही संकल्पना मांडली। प्रत्येक परिसंस्थेमध्ये विविध प्रकारच्या अन्न साखळ्या असतात। म्हणजे आता आपण पाहिलं की प्रत्येक परिसंस्था जी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अन्न साखळ्या असतात, म्हणजे भूपरिसंस्था आहे किंवा जलपरिसंस्था आहे किंवा महासागर परिसंस्था आहे। या प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या अन्न साखळ्या असतात, त्यामध्ये उत्पादक आहेत, म्हणजे वनस्पती ह्या उत्पादक आहेत, तृणभक्षक प्राणी आहेत, मांसभक्षक प्राणी आहेत। अशी सरळ रचना असणाऱ्या अन्न साखळ्या ह्या खूपच कमी असतात। त्याचे कारण म्हणजे एकच प्राणी अधिक पोषण पातळ्यावर कार्यरत असू शकतो, म्हणजेच वेगवेगळ्या प्राण्यांना तो खातो आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे खाद्य बनत असतो। हे एकमेकावर अवलंबून असतात। थोडक्यात एका अन्न साखळीमधील एखादा प्राणी दुसऱ्या अन्न साखळीमधील एखाद्या प्राण्याला खात असतो, त्यातूनच परिसंस्थेमध्ये असणाऱ्या या अन्न साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत। वेगवेगळ्या अन्न साखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्यामुळे उत्पादक, भक्षक, विघटक यांच्या गुंतागुंतीच्या संबंधातून ही जाळी तयार होते। आणि अशा जाळीला अन्न जाळी किंवा फूड वेव असं म्हणतात। या अन्न जाळीमध्ये सर्वोच्च शिखरावर असणारे भक्षक अनेक मार्गांनी आणि एकापेक्षा जास्त अन्न साखळीमधून आपले अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतात। अशा प्रकारच्या या गुंतागुंतीच्या स्वरूपाला अन्न जाळी किंवा फूड वेव असं म्हणतात। या अन्न जाळीची काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, कोणत्याही अन्न जाळीचा प्रारंभ हा उत्पादकापासून म्हणजेच हिरव्या वनस्पतींपासून होतो। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की अन्न जाळीमध्ये 2 जास्त किंवा कधीकधी अनेक अन्न साखळ्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात। तिसरं वैशिष्ट्य आहे, अन्न जाळीमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक अन्न साखळीतील दुव्यांची संख्या वेगवेगळी असू शकते। चौथं वैशिष्ट्य आहे, हे ज्या अन्न जाळ्या आहेत यामध्ये विघटक हे कोणत्याही पातळीवर काम करतात, कारण कोणत्याही प्राण्याचे आणि वनस्पतींचे मृत शरीर हे त्यांचे अन्न असते। अशा प्रकारची वैशिष्ट्ये ही या अन्न जाळीची आपल्याला या ठिकाणी सांगता येते। तर अशा प्रकारे या परिसंस्थेमध्ये आज आपण परिसंस्थेच्या कार्यामध्ये अन्न साखळी किंवा फूड चेन म्हणजे काय
अन्न जाळी फूड वेब म्हणजे काय हे समजावून घेतलेलं आहे। धन्यवाद।